की मतदान केले म्हणजे लेकीसाठी नाही, ते माझं मी जे मतदान आत्ता करून आलो ते दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या उमेदवाराचं आहे. तिथे माझी मुलगी नाही आहे, माझी मुलगी ही मध्यमध्ये मध्य सोलापूरमध्ये आहे. पण शेवटी मुलगी असो माझी किंवा दुसरा कॅन्डिडेट असो, आपल्या मतदानाचा हक्क बजावणं हे लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपलं पवित्र कर्तव्य आहे. आणि पाऊस जरी असला वादळ असला तरी आम्ही जातोच. त्याप्रमाणे आज आम्ही माझी पत्नी प्रणिती आणि मी तिघेही आम्ही तिथं दक्षिण सोलापूर मधल्या उमेदवाराला मतदान करून आलो. कारण की आमचं घर हे दक्षिण सोलापूरमध्ये त्या परिसरामध्ये येतं शहरातला भाग, आणि म्हणून तिथला उमेदवार हा दुसरा आहे. आमचा बाबा मिस्त्री म्हणून उमेदवार आहे, त्याला आम्ही मतदान त्या मतदान केंद्रावर आम्ही जाऊ ना. नेहमीच मी चुकवत नाही, कारण हे आपल्या लोकशाही खंबीर करण्याचं हे पवित्र काम आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर एक जोडपं आपल्या छोट्या मुलीला, ते वर्षाची सुद्धा नसेल, ते मूल 8-9 महिन्याचं मूल असेल, त्यांना घेऊन मतदानाला आलं होतं. त्यांच्या मनाने त्यांनी जे लोकशाहीवर प्रेम दाखवले अतिशय अभूतपूर्व आहे, आणि म्हणून मी फोटोही काढून घेतले. थोडासा परिणाम होईल तिथं हा जर पाऊस थांबला नाही, कारण माझ्याकडे आत्ताच मेसेजेस आलेले आहेत की सेटलमेंटच्या भागामध्ये गुडघ्यावडं पाणी आहे, त्यामुळं परिस्थिती काय होते जरा 1-2 तास बघावं लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी परिस्थिती असेल, सेटलमेंट तसं जर उंचावरचा भाग आहे, पण आणखी काही ठिकाणी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची स्थिती गेल्या 10-12 दिवसामध्ये खूप सुधारलेली आहे. पूर्वी 10-12 दिवसाच्या पूर्वी काही एवढी म्हणावी तशी नव्हती. आम्ही साधारणतः लढायचे अशा परिस्थितीमध्ये होतो, पण आता आम्ही फाईटमध्ये आहोत. सोलापूरच्या जिथे आता आम्ही काँग्रेस फाईट करतो ते काँग्रेसच्या सगळ्या सीट्स येतील.